तीन नक्षल्यांना कंठ स्नान घातले. अवघ्या 24 तास उलटले नाही. राज्याचे गृहमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर जिथे छत्तीसगडचा बॉर्डर आहे या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस आले आहे. सर काय सांगाल, अगदी 24 तास उलटले नाही आपण याच ठिकाणी ज्या ठिकाणी नक्षल्यांना कंठ स्नान घालण्यात आला याच ठिकाणी पोहोचले. आमचे जे पोलीस आहेत हे अत्यंत धोका पत्करून अत्यंत वीरतेनं या ठिकाणी या सगळ्या माओवाद्यांना त्यांना न्यूट्रलाइज करण्याचं काम करतात. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचं हे मनोबल वाढलं पाहिजे आणि त्यासोबत आमचे जे नागरिक आहेत त्यांच्याशी संवाद झाला पाहिजे. या हेतूनं खरं म्हणजे मी या ठिकाणी आलो, कारण आपल्याला माहिती आहे आपण ज्या ठिकाणी उभो आहोत हे आपलं महाराष्ट्रातलं शेवटचं गाव आहे. याच्यानंतर मग छत्तीसगडची बॉर्डर तयार सुरू होते आणि त्यामध्येही जवळजवळ 36-40 किलोमीटर एकही पोलीस स्टेशन नाही आहे. त्यामुळे सगळा तो भाग देखील आपल्याच लोकांच्या भरोशावर त्या ठिकाणी असतो. तिथलेही ऑपरेशन्स आपण अनेक वेळा जॉईंट ऑपरेशन करताना छत्तीसगडची लोक असले तरी आपले C60 आपले जे पोलीस आहेत हे त्या ठिकाणी जाऊन आपले लोक कारवाई करतात. म्हणून मी खरं म्हणजे या ठिकाणी सगळ्यांची भेट घेण्याकरता आलो आहे. अवघ्या काही किलोमीटर अंतरावर छत्तीसगड राज्यात 11 जवान शहीद झाले, मात्र त्या व्यतिरिक्त आपल्या गडचिरोली जिल्ह्यात C60 पार्टी खूप स्ट्रॉंग आहे. एकूणच छत्तीसगड राज्यात महाराष्ट्र सारखं काही धोरण राबवले पाहिजे का, काय मत आहे? मुळात ही दुर्दैवी बाब आहे की आमचे जवान त्या ठिकाणी शहीद झाले. छत्तीसगडमधले असले तरी ते शेवटी आपल्या भारतातले जवान आहेत, आपल्या पोलिसांचे जवान आहेत. त्यामुळे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. मात्र ज्या प्रकारचं एरिया डॉमिनेशन हे गडचिरोली पोलिसांनी ठेवलं आहे तेवढं एरिया डॉमिनेशन हे काही छत्तीसगडमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की सातत्याने कारवाया करत राहणं हे अत्यंत महत्वाचं असतं. तिथलं सातत्य थोडं कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. पण मला अपेक्षा की जॉईंट ऑपरेशन्स आपण घेऊन तिथलं सातत्य हे वाढवावं लागेल, कारण शेवटी तिथे जर त्या ठिकाणी जर लोक वाढले किंवा भरती झाली, आता आपल्याकडे नवीन भरती होत नाही पण तिकडेही भरती झाली तर त्रास दोन्ही राज्यांना त्याचा होणार आहे, पर्यायाने सगळ्या नागरिकांना होणार आहे. म्हणून त्याही ठिकाणी एक धोरण आपल्याला ठेवावंच लागेल. अगदी संदीप पाटील सर या ठिकाणी गृह आपले पोलीस अधीक्षक असताना तेव्हापासून तर आतापर्यंत नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात किंवा आत्मसमर्पण योजना राबविण्यात पोलीस दलाला खूप मोठा यश आला, यासमोर आणखी काय प्लॅनिंग असू शकतो? हे खरंच आहे की प्रचंड यश आपल्या पोलिसांना आलेलं आहे. आज नवीन भरती बंद आहे, जुने नक्षलवादी किंवा माओइस्ट हे मोठ्या प्रमाणात आत्मसमर्पण करत आहेत. काही लोक जे अतिशय लोकांची हत्या वगैरे करणारे आहेत त्यांना न्यूट्रलाइज केलं जात आहे. भविष्यात देखील आमच्या पोलिसांना जास्तीत जास्त आधुनिकतम व्यवस्था देणं, इन्फ्रास्ट्रक्चर देणं, त्यांना हत्यारं देणं, त्यांना टेक्नॉलॉजी देणं असा सगळा प्रयत्न आमचा आहे. कनेक्टिव्हिटी वाढवण्याचा प्रयत्न, जेणेकरून नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणात याचा फायदा होईल, हा आमचा प्रयत्न.